तर विद्येच्या माहेर घरात भोंदूगिरीचा प्रकार उघड झालाय. स्पर्धा परीक्षार्थी तरुणांना 1.5 लाखांचा घातला गेलाय. स्पर्धा परीक्षेतील यशासाठी नैराश्य घालवू फसवणुकी प्रकरणी अनिस कडून पर्दाफाश केला गेलाय. मांत्रिक महिलेसह 2 साथीदारांवर गुन्हा दाखल केला गेलाय. तर विद्येच्या माहेर घरात भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार उघड झाला. स्पर्धा परीक्षेतील यशासाठी नैराश्य घालवू अशा बुलतापा मारत एका मांत्रिक महिलेनं स्वतःचे पाय दूध पाणी पिण्यास पीडित युवकाला भाग पाडलं. तब्बल 1.5 लाखांपेक्षा फसवणूक केली आहे. युवकांनी समुपदेशक म्हणून या बाईकडे जाहिरात पाहून हा गेला आणि या बाईने या तरुणाला औषध उपचारापासून दूर ठेवून त्याला औषध उपचार घेऊ न देता त्या युवकाला राख खायला देऊन त्याचप्रमाणे पिकलेले पाणी प्यायला दिलेला आहे. त्याचप्रमाणे इंद्रिय शक्ती अंगी असल्याचं सांगून त्याला घाबरून त्याचप्रमाणे त्याच्या त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ 30 वर्षाचं आहे एवढंच त्याला त्या बाईनं सांगितलेलं आहे. या सगळ्या प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुष्पंगी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या पर्दाफाश केलेला आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेत. अमोल, विद्येच्या माहेर घरात भोंदूगिरीचा प्रकार उघड झालाय. नक्की जगदीश, आणि पाषाणमधला जो उच्च शिक्षित भाग आहे याच भागामध्ये ही सगळी धक्कादायक घडलेली आहे. संबंधित तरुण आहे तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. त्याला सातत्याने नैराश्य घालवण्यासाठी त्यांनी एका मानकाची मदत घेतलेली होती आणि संबंधित जी महिला होती तिने तिचे पाय धुवून ते पाणी आहे ते सुद्धा या तरुणास प्यायला लावलेलं होतं आणि ही सगळी घटना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या संबंधीची तक्रार चतुर्सिंगी पोलीस ठाण्याला दिली आणि त्यानंतर आता या महिला मांत्रिक आणि तिचे 2 साथीदार आहेत यांच्या विरुद्ध चतुर्सिंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पण गेल्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं की अशा प्रकारची घटना उघडकीस आलेली होती आणि त्यानंतर ही दुसरी घटना उघडकीस आलेली आहे. धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.